माझं नाव निलेश गणपत शिंदे, हे माझे वडील गणपत वाळेबा शिंदे. त्यांना अचानक सकाळी छातीत दुखायला लागलं. त्याच्यानंतर आम्ही परमसाई हॉस्पिटल शिंदर येथे आलो आणि त्यांच्या डॉक्टर असताना त्यांच्या छातीत तीव्र झटका आल्या, अटॅक झटका आल्यानंतर त्यांना कोमामध्ये गेले तिथंच. त्यावेळी डॉक्टरांनी शॉक देऊन आम्हाला नाशिक इथं सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पाठवलं. ॲम्ब्युलन्समध्ये पाठवल्यानंतर त्यांना परत दोन वेळेस झटका आला आणि ॲम्ब्युलन्समध्ये ते पूर्णपणे त्यांची हालचाली थांबलेली होती. त्याच्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये आलो आम्ही, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये. आणि त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचं हृदय दोन वेळेस बंद होऊन चालू झालेले. त्याच्यानंतर आल्यानंतर डॉक्टर हिरान सरांनी स्टेटमेंट चालू केली. त्यांचे जे कोणी सहकार्य त्यांनी पण प्रयत्न केले. त्याच्यानंतर त्यांना कॅज्युअलिटीमध्ये नेलं. त्यावेळेस पण तिथलं त्यांनी म्हणजे डॉक्टरने सांगितलं का त्यांचं हृदय बंद होऊन चालू झालेलं आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर फरा सय्यद आहे. मी सह्याद्री आयसूत असते. आमचा मॉर्निंग ड्युटी होता आणि सकाळी 10 वाजता कॅज्युअलिटीतून कोड ब्लू अनाऊन्स झालं. त्याच्यानंतर मी आणि इंटेन्सिव्हिस्ट आणि आमची कोड ब्लू टीम कॅज्युअलिटीत पोहोचली. तेव्हा तिथे पेशंट गणपत शिंदे हे आलेले होते आणि ही हॅड अ कार्डियक अरेस्ट. आम्ही इमिजिएट त्यांना CPR सुरू केला. पेशंट हे आउटसाईड इंट्युबेटेड होते पण त्यांचं रेस्पिरेटरी डिस्ट्रेस तसाच होता. तेव्हा आम्ही त्यांना रिइंट्युबेट केलं, CPR कंटिन्यू केलं. नियर अबाउट 45 मिनिट CPR झाल्यानंतर गणपत शिंदे हे रिवाईव्ह झाले आणि आम्ही त्यांना मग व्हेंटिलेटरवर टाकलं आणि इमिजिएटली ICU शिफ्ट केलं. ICU शिफ्ट केल्यानंतर पेशंट अनकॉन्शियस होता. त्याच्यानंतर न्यूरोफिजिशियनचे ओपिनियन झाले. डॉक्टर शीतल हिरण यांनी इमिजिएट पेशंटला बघितलं आणि जे नेसेसरी आहे ते ट्रीटमेंट सुरू केलं. त्याच्यानंतर पेशंटचा स्टेप बाय स्टेप ट्रीटमेंट झाला आणि आता पेशंट कॉन्शियस ओरिएंटेड आणि व्यवस्थित डिस्चार्ज होत आहे, याचा आम्हाला खूपच आनंद आहे. थँक्यू. नमस्कार, मी डॉक्टर शीतल कुमार हिरण, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, सह्याद्री हॉस्पिटल नाशिक. ही अतिशय रेअर आणि सक्सेसफुल स्टोरी शेअर करण्यासाठी खूपच आनंद होतो आहे, कारण रेअर आणि सक्सेसफुल याचा अर्थ असं असतो की अशा घटना खूप कमी वेळेस घडतात आणि त्याच्यातून बाहेर आलेले जे असतात तर सक्सेसफुल झाल्याचा पण आनंद आम्हाला तेवढाच असतो. तर गणपत शिंदेंना परमसाई हॉस्पिटल इथेच डॉक्टर खैरनार जे आहेत माझे मित्र, त्यांच्या तिथे हार्ट अटॅक आला होता आणि हृदय बंद पडलं होतं. तर त्यावेळेस त्यांनी 200 जूलचा शॉक देऊन त्यांना रिवाईव्ह केलं आणि ॲम्ब्युलन्समध्ये पाठवलं. तर कॅज्युअलिटीमध्ये नाशिकला पोचल्यानंतर पण ते कार्डियक अरेस्टच्या स्टेटमध्ये होते. तिथे ऑलमोस्ट 45 मिनटं कार्डियक मसाज आणि शॉक द्यायला लागला त्यांना. त्यामध्ये डॉक्टर फरा होते, इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर सागर मोरे होते. त्यांची खूप अतिशय मोलाची भूमिका याच्यामध्ये होती. ज्यावेळेस निदान झालं रिवाईव्ह केल्यानंतर की मेजर हार्ट अटॅक आलेला आहे, तर हार्ट अटॅक काय येतो की हृदयामध्ये रक्ताची गुठळी झालेली होती. हृदयामध्ये रक्ताची गुठळी झाल्यामुळे हार्ट अटॅक आलेला होता आणि पेशंटची जेव्हा आम्ही ST घेतली तर त्यावेळेस त्यांना पेप्टिक अल्सरचा पण त्रास होता. आता अशा सिच्युएशनमध्ये रक्तपात्र व्हायचं औषध देणं तर पोटात अल्सरून पेशंटचा जीव पण दगावू शकतो, तर अशा द्विधा मनस्थितीत आम्ही अडकलेलो होतो. तरी पण रिस्क घेऊन आपण पुढे ट्रीटमेंट कंटिन्यू केली. तर ICU आम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली. त्यावेळेस पेशंट वाचण्याची शक्यता मला पर्से फक्त 5% पण कमी वाटत होती, कारण पेशंट पूर्णपणे कोमामध्ये होतं. पहिले 2 दिवस पेशंट कोमामध्ये असताना आम्हाला शक्यता वाटली नव्हती की पेशंट बाहेर येतील म्हणून, पण तरी आम्ही आमचे उपचार चालू ठेवले. नातेवाईकांची पण आम्हाला साथ लाभली त्याच्यामध्ये. तर उपचार चालू ठेवल्यानंतर जसं जसं रिस्पॉन्स यायला लागला पुढे मग ॲन्जिओग्राफी केली. ॲन्जिओप्लास्टी पण त्यांची अतिशय गंभीर परिस्थितीत असताना, म्हणजे व्हेंटिलेटर चालू असताना प्लस कार्डिओजेनिक शॉक म्हणजे BP अतिशय कमी असताना आपण रिस्क घेऊन ॲन्जिओप्लास्टी केली. आणि ॲन्जिओप्लास्टीनंतर मात्र रिझल्ट त्यांचे जे होते ते खूपच मिरॅक्युलस होते, कारण रिकव्हरी ही खूप जास्त प्रमाणात फास्ट व्हायला लागली. म्हणजे ज्या पेशंटची आम्हाला आशा नव्हती की ते बाहेर येतील आणि चालत हॉस्पिटलला जातील, तर असा पेशंट आज चालत हॉस्पिटलमधून जातो याचा अतिशय जास्त अभिमान आहे. दोनच गोष्टी सांगू इच्छितो आपल्या सगळ्या लोकांना की प्रयत्न करणं हे डॉक्टरांच्या हातात असतं. जगणं मरणं हे तर देवच ठरवतो, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येतं ते, तर डॉक्टरांवरती विश्वास ठेवा. आणि अशा मिरॅक्युलस स्टोरीज ज्या आहेत तर त्याच्याने पेशंटचा जीव वाचायला नक्कीच मदत होऊ शकते, एवढाच एक निरोप मला आपल्या सगळ्यांना द्यायचा. धन्यवाद.
मी गणपत वाळेबा शिंदे राहणार ठणगाव. गेले 2 दिवसापासून मला समजतं की मी हॉस्पिटलला आलो म्हणून असं मला माहीत समजायला लागलं. म्हणून मी 2 दिवस काही बोललोच नाही. त्याच्यानंतर मला मग जनरल वॉर्डमध्ये काढलं आणि डॉक्टर हिरण्ये यांनी मला मी 95% शरीरात नसताना 5% असताना मला त्यांनी शरीरात प्रवेश केला. मी त्यांचे फार फार आभारी.